आमची मागणी अशी आहे, कारण दिव्यांग शाळा ह्या आम्ही आज नाही तर 15 वर्षापासून चालवतो आहे आणि सरकारचा आम्हाला एकही रुपया नसताना काटेकोरपणे शासनाच्या नियमाचं आम्ही पालन करतो आणि आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देतो, परंतु शासन आम्हाला एक रुपया देत नाही। परंतु 2000 आमच्या शाळा 15 पासून सुरू आहेत, 15 वर्ष झाले आणि ज्या 5 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी ज्या शाळांना परमिशन मिळालेली आहे त्या शाळांना अनुदान दिलेलं आहे, असं शासन आमच्यावर अन्याय करते आहे। परंतु कोणाला काय देते कोणाला काय देते याच्यासोबत आम्हाला काही संबंध नाही, परंतु आम्हाला आमच्या कष्टाचं पाहिजे। आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचं पालनपोषण करतो आहे, कर्मचाऱ्यांचं पालनपोषण करतो आहे आणि एवढे कष्ट करून सुद्धा आम्हाला शासन अनुदान देत नाही, म्हणून आम्हाला अनुदान कुठल्याही परिस्थितीत पाहिजे। कारण अनुदान मागणे म्हणजे आम्ही काही भीक मागत नाही, पहिल्यांदा आम्ही सगळं काही करतो आहे, नियमाचंही पालन करतो, शासनानं दिलेल्या वेळोवेळी जे GR आहे त्याचं सुद्धा आम्ही पालन करतो, तरी सुद्धा शासन आम्हाला अनुदान देत नाही, शासन आमच्यावर अन्याय करते आणि या अन्यायाचा परिणाम आता काय होईल हे सांगता येणार नाही। कारण आमचे जे अपंग बांधव आहेत, आमचे जे संस्थानिक आहेत, हे संस्थानिक संपूर्ण परिस्थितीने ढासळलेले आहे, यांची परिस्थिती आज इथून कुठे कुठे कोण्या ऑफिसला जायची राहिलेली नाही आहे, त्याच्यामुळं आमचे जे संस्थानिक आहे हे परिस्थितीने शून्य झालेले आहे आणि जो मनुष्य परिस्थितीने शून्य होतो जो मरता वो क्या नाही करता अशी आमची परिस्थिती झालेली आहे। आता जर समजा आम्हाला शासनाने अनुदान दिलं नाही तर आम्ही कोण्या वेळेस काहीही करू शकतो किंवा आमचं कोण्यावेळेस काही होऊ शकते आणि याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील। तरी शासनाला माझी संपूर्ण विनंती आहे आमच्या अपंग संस्थानिकांतर्फे थ्रू की कुठल्याही परिस्थितीत आम्हाला 100% अनुदान द्या आणि वेळोवेळी अनुदान द्यायच्यासाठी आम्हाला कंडिशन टाकतात किंवा आम्ही तुमचं तपासण्या लावू, 6 महिने थांबा 2 महिने थांबा, अशा तपासण्या आमच्या 15 वर्षात 15 तारखा 15 ने 30 तपासण्या झाल्या असतील, परंतु कोणीही अनुदान दिलेले नाही। राज्यात किती दिव्यांग शाळा? आमच्या दिव्या राज्यामध्ये 800 अपंग दिव्यांग शाळा आहेत, परंतु ओरिजिनल ज्या शाळा आहेत त्या आमच्या 265 शाळा आहेत आणि आमच्या ए ग्रेडमध्ये आहे, तपासण्या सुद्धा झालेल्या आहे आणि याचे फाईल सगळे मुंबई मंत्रालयामध्ये सुद्धा गेलेलं आहे, अनुदानास पात्र आहेत, तरी सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष होतो आणि हे दुर्लक्ष जाणूनबुजून आमच्याकडे केले जाते। आता अशी आमची मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आमच्या तपासण्या लावू नका, पहिले आम्हाला अनुदान द्या आणि आम्हाला 6 महिन्याची मुदत द्या आणि त्या 6 महिन्यामध्ये आमच्याकडून तुम्हाला काय काय पाहिजे, किती आमच्याकडून तुम्हाला आम्हाला काय अपेक्षा आहेत त्या पूर्ण आम्ही सरकारच्या अपेक्षा पूर्ण करू आणि नंतर आम्ही अनुदान घेऊ। असं जर तुम्ही करत नसाल तर 15 वर्षापासून जे आम्ही शाळा चालवतो आहे, 15 वर्षात जो आमचा खर्च झालेला आहे, जे आमचं परिपोषण गेलेलं आहे, ज्या संस्थानिकीची परिस्थिती बेकार झालेली आहे आणि 15 वर्षाचा पगार त्या अनुदान 15 वर्षाचा पगार त्या कर्मचाऱ्याचा द्या, परिपोषण द्या, इमारत भाडे द्या आणि आमच्या शाळा तुम्ही घेऊन टाका, 15 वर्षाचं आम्हाला सगळे पैसे देऊन टाका, नाही तर सरळ आम्हाला 100% अनुदान द्या अशी आमची मागणी आहे। दिव्यांग शाळाला अनुदान संदर्भात राज्याची जनतेला आणि शासनाला तुम्ही काय गर्भित इशारा देणार? आम्ही शासनाला गर्भित इशारा खूप दिलेला आहे, जर आमच्या शाळेला आज अनुदान दिलं नाही, या अधिवेशनामध्ये आम्हाला अनुदान मंजूर केलं नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन तर करूच, या ठिकाणावर अधिवेशन संपूनही जाईल, सगळे मंत्री महोदय आपापल्या घरी जातील, आम्ही इथून जाणार नाही, ही आमची मागणी।